ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजल्याने उमेदवारांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धावपळ सुरू असून उमेदवार प्रसिद्धच होतात राहण्यासाठी शक्ती प्रदर्शन सोशल मीडिया यांसह विविध माध्यमांचा वापर करताना दिसत आहे. त्यातच आज द्राक्ष बागायतदारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गुंजाळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत श्री मुक्तादेवी ग्रामविकास आघाडी पॅनलकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शाहरुख खान यांच्या चेन्नई एक्सप्रेस सिनेमातील कलाकार सागर माने यांच्या विशेष उपस्थितीत श्री मुक्तादेवी पॅनलच्या सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज जुन्नर येथे दाखल केला. या निमित्तानं श्री मुक्तादेवी ग्रामविकास आघाडीचे वॉर्ड क्रमांक 1 अधिकृत उमेदवार श्री विघ्नहर रंगनाथ सोलाट, सौ शैला चंद्रकांत भोर, सौ स्वाती संजय शिंदे तर वॉर्ड क्रमांक 2 उमेदवार श्री संतोष दादाभाऊ शिंदे, सौ श्यामल राजाराम दरेकर, सौ स्मिता सोपान शिंदे तसेच वॉर्ड क्रमांक 3 श्री रमेश केनभाऊ ढवळे, श्री धर्मेंद्र भालचंद्र वायकर व सौ रेश्मा दीपक वायकर यांनी गुंजाळवाडी येथे पॅनल प्रमुख विकास दरेकर यांसह ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत आराध्य दैवत आई मुक्ताई देवीचे आशीर्वाद घेऊन सिने कलाकार सागर माने यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्तानं विकास दरेकर, गेणभाऊ डोंगरे, हरिभाऊ वायकर, दिनेश शिंदे, जयसिंग वायकर, प्रवीण डोंगरे, आनंद ढवळे, मंगलदास सोलाट, अशोक दरेकर, शरददा शिंदे, शंकरराव ढवळे, सुधीर सोलाट, अंकुश चव्हाण, जितेंद्र शिंदे, कल्याण बेलवटे, विवेक बेलवटे यांसह ग्रामस्थ व मित्र परिवार उपस्थित होता. दोन हजार 2020 ते 2025 निवडणुकीच्या निमित्ताने मुक्तादेवी ग्रामविकास आघाडी च्या पॅनेलच्या माध्यमातून निवडणुकीसाठी आज आपण सर्वजण अर्ज भरण्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. प्रथम मी या ठिकाणी सर्व उपस्थितांचं गुंजाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक आभार मानतो, अभिनंदन करतो, सर्वांना धन्यवाद देतो. भू घातलेली ही निवडणूक कोणत्याही पक्षाच्या आधारे नसताना पक्षविरहित सर्वांना सर्वसमावेशक अशा कार्यकर्त्यांना आणि युवकांना घेऊन सर्व संघटितपणे ही निवडणूक आपण या ठिकाणी लढवत आहोत. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत असताना देशमुख महाराजांनी एका ठिकाणी सांगितले आहे की ज्येष्ठांनी कुठेतरी थांबलं पाहिजे आणि तरुणांना संधी द्या. त्याच उक्तीप्रमाणे आज गुंजाळवाडीमध्ये सुद्धा आम्ही सर्व ज्येष्ठ मंडळींनी या विचार करून सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी पाठीमागे थांबून आज युवकांना संधी दिलेली आहे. आणि जे काही निवडणुकीला उमेदवार उभे आहेत सगळे होत करू त्यांचा एकच गावचा विकास एकच ध्यास या उक्तीप्रमाणे फक्त नावासाठी उमेदवारी न मिळवता मला काहीतरी गावासाठी करायचं आहे, मी माझ्या गावासाठी काहीतरी करू शकतो या भावनेने सर्व उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहिलेले आहेत. सर्व उमेदवारांचा जर विचार केला तर आपला हा देश हा कृषीप्रधान देश आहे आणि आपला जुन्नर तालुकासुद्धा कृषीप्रधान आहे, कारण जुन्नर तालुक्यामध्ये कुठलीही इंडस्ट्री नाही आणि संपूर्ण जुन्नर तालुका हा शेतीवरती अवलंबून आहे. त्यातच आपल्या गुंजाळवाडीचा जर विचार केला तर ही गुंजाळवाडीसुद्धा संपूर्ण कुटुंब ही शेतीवर अवलंबून आहे. एका गोष्टीचा पुन्हा आवर्जून उल्लेख करेल की जुन्नर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतीमध्ये अग्रगण्य असलेलं गाव म्हणजे गुंजाळवाडी गाव आणि द्राक्षाच्या शेतीमध्ये नावाजलेल्या ह्या गावाचा उल्लेख होतो. आणि आज ह्या ठिकाणी जे ह्या गावचा जो काही कारभार पाहणारी जी काही भावी पिढी आहे की जे उमेदवारी म्हणून ज्यांच्याकडे आपण सूत्र सोपवणार आहोत हे सर्व उमेदवार ह्या गुंजाळवाडी गावामधले युवा द्राक्ष बागायतदार म्हणून आहे मी अभिमानाने सांगतो, कारण शेती करून प्रपंच करून हे सर्व उमेदवार आपल्या गावचा विकास करणार आहेत. आणि ज्या पद्धतीने शेती आणि मातीशी एकनिष्ठ राहून आपल्या कुटुंबाचा त्यांनी उदरनिर्वाह जसा केला आपल्या कुटुंबाची प्रगती केली आणि त्यातूनच राहिलेल्या वेळामध्ये गावचा विकास करण्याचा त्यांनी आज संकल्प केलेला आहे. आणि त्यानिमित्ताने या मुक्तादेवी ग्रामविकास आघाडीचे जो काही 3 वार्ड आहेत आणि त्या 3 वार्डमधील पहिल्या वार्ड जो आहे वार्ड नंबर 1 जे उमेदवार आहेत त्या सौभाग्यवती शैलाताई चंद्रकांत भोर उमेदवारांनी कृपया उभं राहायचं सगळ्यांना म्हणजे त्यांना माहिती होईल. या शैलाताई ह्या एक अनुभवी म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी 1, 2, 3 नव्हे तर जवळजवळ 25 वर्ष ज्यांनी काम केलं
आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जे नावाजलेल्या पतसंस्था आहेत त्यापैकी एक पतसंस्था मुक्तादेवी पतसंस्थेचे अनेक वर्ष संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पडली. हेच करत असताना त्या एक प्रगतशील शेतकरी आणि द्राक्ष बागायतदार आहे. कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त एक्सपोर्ट क्वालिटीचे द्राक्ष पिकवण्यामध्ये त्या आणि त्यांच्या कुटुंबाचा यामध्ये योगदान आहे. त्याच पद्धतीने सौभाग्यवती स्वाती संजय शिंदे ह्या सुद्धा एक होतकरू तरुण महिला ज्यांनी की या गुंजाडी गावठाणामध्ये बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना संघटित करून बचत गटातून त्यांना अनेक उपक्रम राबवण्याचं काम स्वातीताईंच्या माध्यमातून होत आहे आणि त्यांच्याकडे सुद्धा महिलांना संघटित करण्याचं एक संघटन कौशल्य आहे. त्यासुद्धा वार्ड नंबर एकच्या दुसरा उमेदवार आहे आणि तिसरा उमेदवार आहे एक गुंजवाडी गावातला एक उभरतं युवा नेतृत्व एक प्रगतशील शेतकरी एक युवा द्राक्ष बागायतदार म्हणून ज्यांचं द्राक्षाच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम आहे एक उच्च शिक्षित आणि ग्रॅज्युएट आहे असे कुमार विघ्नर रंगनाथ सोला हे सुद्धा या एक नंबरच्या वार्डामधून उमेदवारी म्हणून या गावचा कारभार भविष्यामध्ये करणार आहे. त्याच पद्धतीनं वार्ड क्रमांक 2 या वार्ड क्रमांक 2 मधून श्री संतोष दादाभाऊ शिंदे हे सुद्धा एक गुंजवाडी गावचं युवा नेतृत्व एक प्रगतशील शेतकरी द्राक्ष बागायतदार आणि त्यांचा गुंजवाडीच नव्हे तर संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये संघटन कौशल्य युवकांची एक फळी उभं करण्याचं काम केलं. आज त्यांच्या मागं हजारो युवक त्यांच्या पाठीमागे उभे असून राजकारण असेल उल्लेख करत नाही परंतु राजकारण असेल किंवा समाजकारण असेल त्यांच्यामध्ये भरपूर योगदान असतो. मग गावामध्ये सुद्धा धार्मिक कार्यामध्ये त्यांचं बहुमोल योगदान असते. आज आपण ज्या सभा मंडपामध्ये बसलेलो या सभा मंडपाच्या बाहेरच्या बाजूने जे काही पत्रा शेड केलेले आहे आपल्या आईच्या स्मरणामध्ये वडिलांच्या स्मरणामध्ये डोनेशन करू मग संतोष असन त्यांचा परिवार असन देणगी देऊन असं भरीव काम त्यांनी केलेलं आहे. याही पूर्वकाळामध्ये अनेक देणग्या देऊन शाळेला असेल विकास कामामध्ये गावच्या त्या कुटुंबाचं भरीव असं योगदान आहे असा हा एक कार्यकर्ता या ठिकाणी उभा आहे. त्याच पद्धतीनं 2 नंबर वार्डमधून सौभाग्यवती श्यामल राजाराम दरेकर या 2 नंबर वार्डमधून उभे आहेत. त्यासुद्धा गुंजवाडी गावातील एक प्रगतशील शेतकरी द्राक्ष बागायतदार म्हणून त्यांचा या गुंजवाडीमध्ये गावामध्ये नावलौकिक आहे. हे करत असताना गगनगिरी विहार या ठिकाणी गगनगिरी विहार आणि त्या परिसरामध्ये त्यांचं सुद्धा संघटन कौशल्य चांगले आहे. त्या ठिकाणी गगनगिरींच्या ठिकाणी सुद्धा स्वामी समर्थांच्या नावाने त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा चांगल्या पद्धतीचा बचत गट त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. अंगणवाडीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जी काही अंगणवाडी त्याच्यामध्ये बहुमोल योगदान असतं मुलांना शिक्षण करण्यासाठी त्यांना लागणाऱ्या सोयी सुविधा देण्यासाठी श्यामलताईंचं त्या ठिकाणी भरपूर असं योगदान आहे. त्याच पद्धतीने सौ स्मिता सोपान मुळे आणि बेलोटे या आपल्या गुंजवाडी गावचे माजी सरपंच सोपान मुळे यांच्या कन्या ह्या बेलोट्यांना दिलेल्या आहेत ह्या गुंजवाडी गावामध्ये आणि मुळे बेलोटे अशा या याच्यामधून त्या स्मिताताई सोपान मुळे ह्या उभ्या आहेत. त्या उच्च शिक्षित आहे मुंबईला आपल्या पतीबरोबर नोकरी व्यवसाय करतच असताना परंतु आता कोरोनामुळे जरी त्या गावे आलेल्या आहेत आणि आता गावी स्थिरतावर म्हणून गावचा विकास करण्याचा त्यांचा मनोदय आहे आणि आपल्या शिक्षणाचा आपल्या ज्ञानाचा उपयोग माझ्या गावासाठी व्हावा ही त्यांच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेतून त्या या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं वार्ड क्रमांक 3 सन्माननीय श्री रमेश गेनभाऊ ढवळे हे सुद्धा गुंजवाडी गावचे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व गुंजवाडी गावचं ज्यांनी पुरश्रमीच्या काळामध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून नेतृत्व केलं आणि गुंजवाडीच्या विकासामध्ये ज्यांनी असं बहुमोल योगदान दिलं असे रमेश शेठ हे सुद्धा गुंजवाडी गावामधील एक प्रगतशील शेतकरी द्राक्ष बागायतदार म्हणून त्यांचं सुद्धा काम चांगलं आहे आणि हेच करत असताना गुंजवाडी गावचा श्रीराम देवस्थान ट्रस्ट याचे ते ट्रस्टचे गुंजवाडी गावचे अध्यक्ष आहेत आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून सुद्धा गुंजवाडी गावामध्ये अनेक विकास कामं देवाच्या माध्यमातून धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी असं बहुमोल योगदान केलेलं आहे. तसेच दुसरे उमेदवार आहे सन्माननीय श्री धर्मेंद्र भालचंद्र डोंगरे हे सुद्धा गुंजवाडी गावचं एक युवा नेतृत्व एक प्रगतशील शेतकरी आणि द्राक्ष बागायतदार ते सुद्धा कमीत कमी क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं द्राक्षाचं उत्पादन घेऊन कुटुंबाचा जबाबदारी पार पडत असताना गावामध्ये सुद्धा त्यांचं बहुमोल योगदान असतं. एक धार्मिक कुटुंब वारकरी संप्रदाय वसा आणि वारसा लाभलेलं कुटुंब हरिभक्त परायण भालचंद्र महाराज यांचे ते चिरंजीव भालचंद्र महाराज आणि त्यांच्या कुटुंबाचं धार्मिक क्षेत्रामध्ये असं बहुमोल योगदान आहे आणि शेती क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्याच पद्धतीने
तीन नंबर वार्डामध्ये सौभाग्यवती रेशमा दीपक वाईकर या सुद्धा गुंदवाडी गावामध्ये एक युवा प्रगतशील शेतकरी आणि द्राक्ष बागायतदार म्हणून या गुंदवाडी गावामध्ये नावलौकिक आहे. त्यांनी सुद्धा कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त द्राक्ष उत्पादन करून हेच करत असताना त्यांच्याकडे सुद्धा वाईकर मळा असन किंवा इनाम बाबा परिसर असन त्या सुद्धा महिलांचं संघटन करून बचत गटाची स्थापना केली. हे करत असताना त्यांनी नाशिक या ठिकाणी तो काय नाशिक द्राक्ष बागायतदार संघ आहे त्या नाशिक द्राक्ष बागायतदार संघाच्या माध्यमातून रेशमाताईंना एक आदर्श महिला द्राक्ष बागायतदार म्हणून त्यांना सन्मानित केलेलं आहे. आणि दुसरं सुद्धा जुन्नर तालुक्याचा बळीराजा द्राक्ष बागायतदार संघ जुन्नर तालुका त्यातून सुद्धा रेशमाताईंना आदर्श महिला द्राक्ष बागायतदार म्हणून सन्मानित केलेलं आहे. चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या गुणवत्तेचे द्राक्षे पिकवून त्यांनी कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना समाजाला सुद्धा द्राक्षाच्या बाबतीत चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं. त्यांच्या कुटुंबात सांगायचं झालं मग दीपक शेठ असतील किंवा आमच्या गुंजवाडी गावचं माजी चेअरमन हरिभाऊ शेठ वाईकर ह्याच कुटुंबाने एक नवीन व्हरायटी जम्बो व्हरायटीचं संशोधन करून गुंजवाडीतच नव्हे तर जुन्नर तालुका इंदापूर असेल किंवा नाशिक असेल या क्षेत्र भागामध्ये ती व्हरायटी डेव्हलप करून त्या व्हरायटीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला नव्हे तर भारताला जे द्राक्ष परदेशात जातात आणि त्याच्यामधून जे काही परदेशी चलन मिळतं ते परदेशी चलन मिळवून देण्यामध्ये मग हरिभाऊ शेठ असं किंवा रेशमाताई यांचं बहुमोल योगदान आहे. आणि म्हणून मी मगाशीच सांगितलं आपला जो देश कृषीप्रधान आहे ह्या कृषीप्रधान देशाचं हे कृषीप्रधान गुंजवाडी गाव आहे आणि हे गुंजवाडी गाव प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असताना द्राक्ष शेतामध्ये क्रांती केलेलं हे गाव आणि आज जेवढे उमेदवार आहेत सर्व द्राक्ष शेतीमध्ये काम करून सर्व द्राक्ष बागायतदार प्रगतशील शेतकरी आहे. परंतु सर्वांची स्थिती जरी आर्थिक गुंतवलेली असताना मग आपल्याला मिळालेल्या अर्थजनातून आपल्या कुटुंब गावाचा विकास करण्याचा त्यांनी आज ध्यास घेतलेला आहे. आणि या माध्यमातून हे सर्व युवक आज या गावाचा विकास करण्यासाठी मुक्तादेवी ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी उभे आहे. आणि त्यांना आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित गुंजवाडीच्या सर्व ग्रामस्थ असतील गुंजवाडीच्या सर्व संस्था असतील संस्थांचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे आणि सर्वांच्या विचाराने त्यांना उभं केलेलं आहे. सर्वांच्या मार्गदर्शन त्यांना लाभणार आहे आणि आमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मग त्यामध्ये पुरश्रमीच्या काळाला मध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने या गुंजवाडी गावाला दिशा देण्याचं काम केले ते गुंजवाडी गावचे माझे आदर्श सरपंच मग विकास दरेकर असतील गुंजवाडी गावचे विहितकारी सोसायटी त्याची आदर्श संस्था म्हणून या भागामध्ये काम करते मग त्या अंकुश चेअरमन अंकुशराव चव्हाण चेअरमन असतील हरिभाऊ शेठ वाईकर असतील ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा कारभार आणि आम्ही सर्वजण आता इथे उपस्थित असलेले यांना मार्गदर्शन होऊन गावचा विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि या चांगल्या कामासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. पुन्हा एकदा मी सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आभार मानतो. गावाची विधान परिषद विधान भवन आणि आपल्याला त्या पद्धतीने होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने जे आता पाटलांनी उल्लेख केला मी जास्त ते दळित नाही परत तेच ते रिपीट करीत नाही. पाटलांनी सांगितल्याप्रमाणे का बाबा पक्षविरही जे मजकुर असतील ज्यांनी निरनिराळ्या सामाजिक कार्य असतं धार्मिक कार्य असतं ज्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आणि असे उमेदवार सर्व वार्डातून उभे आहेत. निश्चित रूपाने सगळे उमेदवार चांगल्या प्रकारचे उच्च शिक्षित आहेत सुज्ञ आहेत आणि काहीतरी समाजकार्य करायचं आहे काहीतरी गावासाठी धार्मिक कार्य करायचं आहे आणि या कार्यातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचं एक ग्रामपंचायतमध्ये निवडणुकांसाठी जायचं तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ही कामं होत राहतील किंवा गावातली कामं करायच्यात म्हणून ही लोकं उभी आहेत. निश्चित रूपाने सर्वजण एवढ्या बहुसंख्येने उपस्थित आहेत आपला सर्वांचं प्रथमतः या सगळ्या उमेदवारांच्या वतीने आभार मानतो आपला सर्वांना धन्यवाद देतो.